नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज मी एका वनस्पतीच्या शोधात इथं पाळामध्ये फिरायला आलो आणि या वनस्पतीला शोधता शोधता मला जवळपास 2 ते 2.5 तास लागले. शेवटी ही वनस्पती आज मला इथं एका पळीत जागेवर म्हणजे या जंगलामध्ये ही वनस्पती मला सापडली. हे बघा मित्रांनो, ही वनस्पती आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचं खूप उच्च स्थान आहे. मूळव्याध, मधुमेह, साथीचे आजार, व्हायरल ताप, तसंच म्हटलं मलेरिया, टायफॉइड या आजाराला समूळ नष्ट करण्याची पावर या वनस्पतीमध्ये आहे. खूप पॉवरफुल वनस्पती आहे मित्रांनो ही. ही जी आपल्याला वनस्पती दिसते या वनस्पतीला कळू नाही म्हणतात. हे बघा, इथं सध्या फ्लावर स्टेजमध्ये हे वनस्पती आलेली आहे. हे बघा, मी हे सध्या उपटून दाखवतो. बघा, प्रथम तुम्ही या वनस्पतीची ओळख करून घ्या, कारण की ह्या अत्यंत दिव्य वनस्पती आहेत मित्रांनो. या वनस्पतीच्या सेवनाने बरेचसे आजार दूर होतात. जवळपास आमच्या आदिवासी भागात आदिवासी वैद्य या वनस्पतीचे 10-12 आजारावर उपयोग करतात. तर मित्रांनो, काय करायचं आपल्याला मूळव्याधसाठी? ज्यांना मूळव्याध असेल, मूळव्याध मग ते रक्ती मूळव्याध असो किंवा कोंबाची मूळव्याध असो, दोन्ही प्रकारच्या मूळव्याधवर हे अत्यंत उपयोगी वनस्पती आहे. तर मित्रांनो, या वनस्पतीला, या कळू नायला आपल्याला उपटून घ्यायचं आहे आणि घरी आणून या वनस्पतीला धुवायचं आहे. तर या धुऊन या सावली तिला वाळवायचं आहे. मित्रांनो, हे आयुर्वेदातलं जबरदस्त अँटीबायोटिक औषधी आहे. तर मूळव्याधसाठी काय कराल आपण? या वनस्पतीचं चूर्ण जवळपास आपल्याला 1/2 चम्मच घ्यायचं आहे आणि 1/2 वाटी दह्यामध्ये हे मिसळून आपल्याला ते दही सेवन करायचं आहे. फार कडू असते मित्रांनो ही वनस्पती. बस 3 वेळा आपण 3 दिवस ही वनस्पती या दह्यामध्ये हिचे सेवन करा. मूळव्याध हे समूळ नष्ट होईल, कोंबसुद्धा जिरून जातील. तसंच मूळव्याधमधून रक्त जर जात असेल, मूळव्याधची अंगार होत असेल, मूळव्याध थनकत असेल, मूळव्याध दुखत असेल, मूळव्याधाची सुजन जर आली असेल, तर हे संपूर्ण या वनस्पतीने दूर होते आणि गॅरंटेड दूर होते. मित्रांनो, मी या वनस्पतीचा उपयोग करत असतो, तर माझ्या अनुभवातून गेलेला हा उपयोग आहे. आपण याला अवश्य करा, आपल्याला निराशा येणार नाही एवढी खात्री मी या वनस्पती जे देतो मूळव्याधविषयी. तर मित्रांनो, दुसरा उपाय काय करायचा आपल्याला? या कळू नायला ज्यांना डायबिटीज आहे, त्यांनी या कळू नायच्या पानाचा रस काढायचा आहे आणि 2-2 चम्मच सकाळ संध्याकाळ घ्यायचा आहे. बस सलग 7 दिवस आपण घ्या. 7 दिवसानंतर आपलं डायबिटीज, आपला मधुमेह चेक करा. तुमचं जर 4-4.5 जरी शुगरचं प्रमाण वाढलेलं असेल तर ते तुम्हाला नॉर्मल दिसेल. तुम्ही जर या ताज्या वनस्पतीचा जर उपयोग करू शकत नाही तर या वनस्पतीला सावलीत वाळून याचं चूर्ण करायचं आहे आणि लहान चमचा जवळपास 3 ग्रॅम किंवा 2.5 ग्रॅम या वनस्पतीचे चूर्ण आपण सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत घ्या आणि महिनाभराने चेक करा. ताज्या रस जर आपण घेसान तर 7 दिवसामध्ये आपलं डायबिटीजचं प्रमाण आपल्याला उतरलेलं दिसेल आणि वाढलेले चूर्णाचे जर आपण सेवन करसान तर 1 महिन्यामध्ये मधुमेह हा समूळ नष्ट होतो. तसंच मित्रांनो, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये व्हायरल छातीचे आजार हे भरपूर चालत आहेत, तर त्यातून टायफॉइड, मलेरिया हा जर आजार कुणाला जर झाला असेल, टायफॉइडमध्ये मलेरियामध्ये थंडी वाजून ताप किंवा भयंकर ताप जर आपल्याला 102-103 डिग्रीच्या जवळपास जरी ताप असेल, तर मित्रांनो बेशक या कळू नायच्या चूर्णाचा आपण काढा करा. तर काढा कसा कराल? आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 3 ग्रॅम या कळू नायचे चूर्ण टाकायचे आहे आणि आटून आटून 1/2 कप राहिलं म्हणजे ते आपल्याला घेऊन घ्यायचं आहे. मित्रांनो, 10 ते 15 मिनटात शरीरातून दरदळून घाम निघेल आणि आपला जो ताप आहे तो एकदम कमी होईल.
बस सलग आपण 3 दिवस फारीक पार 5 दिवस घ्या, आपला कुठलाही ताप हा पूर्णपणे बरा होतो व शरीरात ताप पुन्हा येत नाही. हड्डीतला ताप हड्डी ज्वरसुद्धा हा दूर करतो. लहान मुलांना तुम्ही याचा काढा 2 चम्मच द्या. हा खात्रीचे इलाज आहेत मित्रांनो, याचा तुम्ही अवश्य उपाय करा. तसं तर मित्रांनो, आपण जर या कळू नायचं चूर्ण करून वर्षातून 2-3 वेळा तसंच 2-2, 4-4 दिवस जर घेता तर आपल्याला कुठले व्हायरलच्या साथी आणि टायफॉइड मलेरिया कुठलाच ताप हा आपल्याला येणारच नाही. जर आपण वर्षातून 2-3 वेळा जर आपण सेवन करतो आहे तर आपल्याला हे कुठले आजार होतीलच नाही, एवढी पॉवरफुल ही वनस्पती आहे. तर मित्रांनो, मूळव्याधमध्ये, मधुमेहामध्ये, डायबिटीजमध्ये आणि तापावर या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. तसं तर म्हटलं जातं मित्रांनो की या वनस्पतीच्या सेवनाने सर्पदंशसुद्धा दूर होतो, परंतु मी याचा उपयोग करून पाहिलेला नाही आहे. तर आपण या 3-4 आजारावर याचा नक्कीच उपयोग करा. माझा अनुभवलेला उपाय आहे हा, हा कधीच यशस्वी जात नाही. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनचे बटनसुद्धा दाबा. एक वेळा पूर्ण या वनस्पतीला आपण पाहून घ्या, हे कळू नाही आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.